नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आपण सिस्टमॅटिक कारकांच्या एका लाईनवरनं चाललो आहे. जसं की हे आत्ता चार्ट इथे दाखवलं आहे, E4-6 कारकांत सुरू होतं, त्याच्यापुढे D4-D5, त्यातली 3 Nb2-D2 किंवा 3 Nb2-C3, आणि यातला आत्ता क्लासिकल व्हेरिएशनची आपण चर्चा करत आहोत. पुढे मॉडर्न आणि गुरगेंजा व्हेरिएशनची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. कारोकान डिफेन्सवर मी बरेच व्हिडिओ यापूर्वी केलेले आहेत, पण वारंवार मी असे उल्लेख केला आहे की थोडं ते सिस्टमॅटिक होत नाही. त्यावेळी माझा अप्रोच असा होता की काळा कसा जिंकेल आणि काळ्या खेळाडूंनी कारोकान कसं खेळायचं या संदर्भात बहुतेक सगळे व्हिडिओ होते. आता मी असा विचार केला की जी सिस्टमॅटिक सिरीज मी चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मी सिसिलियन, इंडो इंडियन वगैरे सिस्टमॅटिक ते दिलेले आहेत, तर त्या पद्धतीने थोडंसं कारोकांचं पण करावं म्हणून हा पहिला आता तुम्हाला गेम सादर करायचा आहे, जो क्लासिकल व्हेरिएशन. माझी पद्धत अशी आहे की पहिल्या त्याच्या मेन लाईनच्या मूव्ज द्यायच्या, नंतर एक्सप्लोररवरनं जास्तीत जास्त त्याच्यापुढे कुठल्या मूव्ज खेळल्या गेल्यात त्या दाखवायच्या, आणि मग त्यातले एक किंवा दोन गेम घ्यायचे. अशा पद्धतीने ते सादर होणार आहे. तर क्लासिकलच्या ज्या मूव्ज आहेत E4-C6, D4-D5, Nb2 किंवा Nb3 घेतला जातो ती एकच गोष्ट आहे, कारण तो पुढे ह्या पॉनलाच मारणार आहे. Nb4-E4, Bb2-F5 आणि क्लासिकल इथे संपतं. आता साधारणपणे हे पुढे असं खेळलं जातं, Nb3 घेतला जातो म्हणजे या बिशपला थ्रेट, Bb6 जातो, H4 घेतो परत बिशपला थ्रेट आहे, कारण H5 घेतलं तर बिशप ट्रॅप होतो लगेच, किंवा कदाचित नंतर पण लगेचच ट्रॅप होतो. H6 तो खेळतो की बिशपला मागे जायला जागा देतो. Nb3 परत हा Nb5 त्याचा आणून परत बिशपला थ्रेट द्यायचा विचार आहे. Nb7 H5 हा खेळून बिशपला थ्रेट दिली, बिशप H7 जातो मागे, हा बिशप D3 तो आणतो. तर जनरली कारोकांमध्ये काय की हा पांढऱ्या स्क्वेअरवरचा बिशप आहे हा काळा खेळाडू एक्सचेंज करून टाकतो, कारण पांढऱ्या स्क्वेअरवरनं त्याला जास्त थ्रेट असते. आणि क्वीन क्रॉस D3 आणि एक मूव आहे E6. बस ह्या कारोकांच्या सुरुवातीच्या मूव्ज आहेत. तर ह्यातला आता आपण एक गेम बघूया. पहिला जो गेम आहे हा पांढऱ्या खेळाडूने जिंकलेला आहे, E4-C6, D4-D5, Nb3, Dxe4, Nb3, Bb2-F5, Nb3, Bb2-G6, Nb3, Nb2-D7, Bb2-D3, Bb3. हे आपल्या ज्या कॉमन दाखवलं होतं त्याप्रमाणे झालं, क्वीन क्रॉस D3 होतं आणि E6 होतं. हा E6 आणायचा उद्देश की हा काळा बिशप इथे डेव्हलप करायला बरं पडतं. यांनी कॅसल केलं, Nf6 खेळला, Re1 म्हणजे आता तो या पांढऱ्या याच्यावर E6 अटॅक करून ठेवतोय. हे सगळे E6, F7 इथे कारोकांमध्ये जबरदस्त अटॅक होतात, किंवा हा डायगोनल A4-E8 डायगोनल आहे, ह्या डायगोनलवर एक अटॅक असतो. आता E6 अटॅक करतोय, Bb7 त्याने मध्ये घातला. इथे मी मागे कारोकांचे गेम दाखवले त्याच्यात असं दाखवलं, आता इथे राजाला हल्ल्याला जागा आहे, पण इथे राजा जर पॅक केला तर खूप अडचणीत मग पडतो काळा खेळाडू. B3
काला खेळाडू कॅसल करतो, बिशप बी टू या डायगोनलला त्याने बिशप आणला, क्वीन टू ए फाय रुकवर आणून ठेवले, ए थ्री रुक यांनी ई एटला आणला, नाईट ई फाय या नाईटला थ्रेट देऊन ठेवले, रुक टू ए एट त्याने त्याच्या प्रोटेक्शनला आणला, क्वीन टू एफ थ्री आणि पुढे म्हणजे याचा विचार असा आहे की जी फोरला न्यायची, हार तर नाईट तिथे नसला पाहिजे पण जी फोरला नेऊन या जी सेवनवर अटॅक करायचा, त्याच्या तयारीसाठी त्याने क्वीन इथे आणली एच फोर, त्याने ते वरतीच एच फोर पॉन घेऊन टाकलं, एच सिक्स सॉरी एच सिक्स एच फोर हा खेळला, नाईट क्रॉस ई फाय डी क्रॉस ई फाय नाईट टू एच सेवन बिशप टू सी थ्री काळ्या क्वीनला थ्रेटन केलंय, क्वीन टू बी सिक्स क्वीन टू जी फोरला आता त्याने आणलंय आणि तो नाईट तिथे हलवल्यामुळे जी फोरला क्वीन आणायला त्याला संधी मिळाली, रूक टू डी फाय पॉनवर आत्ताच अटॅक नाही आहे पण त्याने करून ठेवला, रूक टू ई थ्री बिशप सी फाय इकडे चांगले बॅटरी झाले आणि थ्रेट आहे, रूक एफ थ्री त्याला हळूहळू रूक असा इथे आणून एफ सिक्सला आणून मग परत तो जी सिक्सला डबल करणं अशा पद्धतीचा त्याचा प्लॅन आहे, क्वीन टू सी सेवन आता याच्या या पॉनला डबल आहे पण हा बिशप पण आहे आपल्याला, फक्त बिशपच आहे पण तो रूक बिशपसाठी नाही घालवणार, नाईट टू ई फोर आता पुढे त्याला म्हणजे एफ सिक्सवर नाईट आत्ताही जाऊ शकतो एफ सिक्सवर, एफ सिक्सवर त्याला पुढे घ्यायचा आहे नाईट आणि या नाईटने मारलं तर हत्ती आहे घालून, बिशप एफ एट ह्याला जी सेवनला त्याने प्रोटेक्शन आणलं, ए फोर रूक टू डी एट रूक टू जी थ्री डबल फोर्स तयार केला, क्वीन टू डी सेवन क्वीन टू एफ फोर आता ही क्वीन जी आहे ती एच सिक्स पॉन हे घेऊ शकते अटॅक केला आहे त्याने कारण रूकमुळे हा पिन झाला आहे, रूक टू डी वन चेक याने किंग आलवला एच टूला, रूक क्रॉस ए वन बिशप क्रॉस ए वन क्वीन टू डी वन क्वीन क्रॉस एच सिक्स केलं त्याने थ्रेट दिली मोठी, किंग त्याने एच एटला घेतला ती थ्रेट कॅन्सल करायसाठी, ह्या मूव्ह त्याच्या चुकीच्या झाल्या ते आपण परत एकदा येऊन बघू तिथे या पोझिशनला, आत्ता पुढे जाऊया, नाईट जी फाय क्वीन क्रॉस सी टू इथे पण त्याची चूक झालेली आहे, नाईट क्रॉस एफ सेवन चेक किंग टू जी एट नाईट क्रॉस डी सेवन रुक गेला, क्वीन क्रॉस एफ टू इथे आता मग चुकीचंच करत गेलाय त्याने नीट लक्ष दिलेलं नाही, क्वीन क्रॉस सी सिक्स चेक किंग टू एच एट नाईट टू एफ सेवन क्वीन क्रॉस एफ सेवन क्वीन क्रॉस एफ सेवन क्वीन पण गेली, सी फाय ई सिक्स बी सिक्स बिशप क्रॉस जी सेवन बिशप क्रॉस जी सेवन आणि क्वीन क्रॉस जी सेवन आणि चेकमेट, तर आता आपण तसं चुका जर बघायला गेलो मी ते म्हटलं तर ही पोझिशन होती, या पोझिशनला आता
त्याला वाटत होतं की इथे भरपूर मेटिंग थ्रेट आहे, हा बिशप मारता येत होता तो मारला नाही त्याने, बिशप मारून पुढे पॉन मारून पुढे तो जी सेवनला सपोर्ट करू शकला असता, पण त्याला वाटलं इथे काहीतरी मोठी गडबड होणार आहे. तर हे असं क्वीन क्रॉस A1 करायला पाहिजे होतं. नाईटनी याने चेक दिला, नाईट क्रॉस F6 केलं, ई क्रॉस F6 केलं, G6, रुक क्रॉस G6, एफ क्रॉस G6, क्वीन क्रॉस G6, किंग टू H8, क्वीन टू H5, किंग टू G8. अशा तऱ्हेने तो मेटिंग पॅटर्नमधनं वाचत गेला. F7 आणि क्वीन टू G7, हे क्वीन इकडून सरळ इथे G7 ला आले आणि त्याने बऱ्यापैकी पोझिशन सॉल्व्ह केले. असं त्याने करायला पाहिजे होतं. दुसऱ्या एका पण पोझिशनला येतो होतो, हा त्याने रुक मारला, हा या पोझिशनला होतो, इथे सुद्धा तो थोडाफार सेव्ह करू शकला असता. क्वीन क्रॉस B3 केलं असतं, क्वीन क्रॉस H7, किंग क्रॉस H7, रुक क्रॉस B3, हा तरी पण तो पांढरा खेळाडू एक हत्ती आणि एक घोडा जास्त आहे असं दिसतंय, एक हत्ती आणि एक घोडा जास्त आहे. तर अशा तऱ्हेने हा खेळ झालाय. दुसरा पण खेळ बघूया एक, याच्यामध्ये काळा खेळाडू जिंकलाय. E4 C6, D4 D5, Nd2, Dxe4, Nxe4, Bf5, Ng3, Bg6, H4 ह्या आपल्या अगदी कॉमन मूव्ह आहेत. Nf3, Nd7, H5, Bh7, Bd3, Bxd3, Qxd3, Nf6, Bd2, आणि क्वीन याने C7 ला आणली. G3 वर त्याने या वर अटॅक करून ठेवलेला आहे. आता तो काही क्वीनने मारू शकत नाही. क्वीन टू E2 घेतली त्याने, थोडीशी चुका. ठीक आहे, पण E6 हे मगासारखंच आहे, बिशप डेव्हलप करायला. C4, बिशप टू D6, नाईट टू F5. आता हा G7 ला अटॅक त्याने केलाय. G7 तर अनप्रोटेक्टेड आहे आता, पण याने कॅसल करून टाकला प्रोटेक्ट. नाईट क्रॉस D6, क्वीन क्रॉस D6 आणि याने लॉंग कॅसल केलं. B5 तर लॉंग कॅसल केल्यानंतर याचा अटॅक इकडे सुरू होणार, कारण उलट्या बाजूला झालं, स्वतःच न डिस्टर्ब करता उलट्या बाजूने अटॅक करता येतो. C क्रॉस B5, किंग टू B1 याने बाजूला घेतला, वरून हत्तीने चेक लागू नये म्हणून. B4 पॉन पुढे झालं, नाईट टू E5, नाईट टू D5, रुक H3, F6, नाईट टू C4 आणि क्वीनला थ्रेट. क्वीन टू A6, रुक टू G3. आता H6 ला इथे बिशप जो आहे हा H6 ला कॅप्चर करू शकतो, कारण याने मारता येणार नाही. ही नेहमीची ट्रिक आहे की राजाच्या पुढच्या पॉनवर इथे हत्ती किंवा वजीर आणून ठेवला तर H वरचं पॉन मारता येतं. त्यांनी H8 ला घेतला. रुक टू E1,
पानवर थ्रेट है E6 वर त्याच्या प्रोटेक्शनला त्याने रूक का आणला दुसरा रूक टू G4 रूक टू C8 B3 तो आता तो C4 च्या नाईट वर त्याने अटॅक करायच्या उद्देशाने तो घेतलेला होता C4 त्याने प्रोटेक्शन ला आणलं रूक टू C6 आता या ह्याच्यामुळे हा क्वीन इथे C8 ला आणून डबल फोर्स करू शकतो किंवा रूक इकडे आणून डबल फोर्स करू शकतो पण हा रुख आलोला तरी इकडे प्रॉब्लेम येईल कारण हे पॉन मारलं जाईल E6 तरी पण त्याला प्रोटेक्शन आहे बरोबर रुक टू E4 ट्रिपल आणलं त्याने ते अटॅक आणला मग प्रॉब्लेम येईल रुक टू H4 रुक टू C8 याने इकडे डबल फोर्स तयार केला G4 नाईट टू B6 आणि या नाईटला थ्रेट दिली नाईट E5 ला घेतला रुक C1 आणि चेक बिशप क्रॉस C1 नाईट C3 आणि चेक किंग टू A1 नाईट क्रॉस E2 आता जबरदस्त अटॅक त्याचा झालाय बिशप टू B2 रुक टू C2 किंग टू B1 रुक टू D2 रुक H3 क्वीन C8 किंग A1 क्वीन टू C2 नाईट टू D3 रुक टू D1 अँड चेक रुक क्रॉस D1 क्वीन क्रॉस D1 बिशप टू C1 नाईट क्रॉस C1 किंग टू B1 नाईट क्रॉस D3 आणि काळ्या खेळाडूने चेकमेट केलेलं आहे अशा तऱ्हेने जे मुख्य मुख्य व्हेरिएशन्स आहेत ती परत एकदा मी अशी सिस्टमॅटिक करणार आहे बघत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद.